Hello, good morning, my dear student. How are you? Very fine. Today we are going to learn the poem 3.3, Stopping by Woods on a Snowy Evening, written by Robert Frost from the textbook of 10th class. तर प्रिय विद्यार्थ्यांनो, आता आपण अभ्यास घेऊया. वॉर्मिंग अप चिटचॅटमध्ये दिलेले काही प्रश्न. वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक? पिकनिकसाठी तुम्ही नुकतेच कुठे गेले होते? तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता, आय वेंट टू चिखलदरा, आय वेंट टू पचमढी, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता बघूया दुसरा क्वेश्चन. हू ऑल अकंपनीड यू? तुमच्यासोबत कोण कोण होते? तर तुम्ही म्हणू शकता, माय टीचर्स अँड माय फेलो स्टुडंट्स, माय क्लासमेट्स, माय स्कूल्समेट्स अकंपनीड मी. ठीक आहे, त्यानंतर तिसरा प्रश्न, व्हाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? तो पिकनिक स्पॉट तुम्ही का निवडला? तर याचं उत्तर तुम्ही देऊ शकता, वी सिलेक्टेड दॅट पिकनिक स्पॉट बिकॉज इट इज नियर टू अवर टाउन, किंवा इट इज व्हेरी अट्रॅक्टिव अँड फुल ऑफ नॅचरल ब्युटी, दॅट्स वाय वी सिलेक्टेड दॅट पिकनिक स्पॉट. ओके, आता त्याच्यानंतर चौथा प्रश्न, व्हॉट गेम्स, फूड्स, साईट्स डीड यू एन्जॉय देअर? तुम्ही तिथं कोणते खेळ खेळले, कोणते अन्नपदार्थ घेतले, किंवा कोणतं दृश्य बघितलं आणि त्याचा आनंद घेतला? तर ठीक आहे, तर तुम्ही म्हणू शकता, वी एन्जॉय लॉट ऑफ गेम्स देअर, फॉर एक्झाम्पल अंताक्षरी ऑफ द सॉन्ग. त्यानंतर वी एन्जॉयड व्हेजिटेरियन फूड्स, आणि त्याच्यानंतर हे सांगू शकता, वी एन्जॉयड देअर लॉट ऑफ वॉटरफॉल्स अँड लँडस्केप, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड यू फील व्हेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम? तर जेव्हा तुम्ही घरी परत आले, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तर तुम्ही सांगू शकता, वी फील व्हेरी हॅप्पी ॲट द टाईम ऑफ रिटर्निंग टू होम. ठीक आहे, प्रश्न एक दिलेला आहे, व्हेअर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? तर या पिक्चरला पाहून, या चित्राला पाहून आपल्याला प्रश्न बनवायचे आहेत. तर प्रश्न एक दिलेला आहे, तर यावर आधारित अजून दुसरे प्रश्न तुम्ही बनवू शकता. आणि फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता, व्हॉट इज द व्हाईट सरफेस इन द पिक्चर? व्हॉट इज द व्हाईट सरफेस इन द पिक्चर? हे पांढरे जे काही दिसत आहे, तर यावर आधारित प्रश्न तुम्ही विचारू शकता, की व्हॉट इज द व्हाईट सरफेस इन द पिक्चर. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्ही विचारू शकता, इथं 1, 2, 3 देर आर 3 पर्सन, तर तुम्ही दुसरा प्रश्न एक अजून तिथं तयार करू शकता, की हाऊ मेनी ट्रेकर्स डू यू सी? हाऊ मेनी ट्रेकर्स डू यू सी? त्यानंतर तिसरा प्रश्न विचारू शकता, विच सीझन इज इट? हे दृश्य पाहून प्रश्न विचारू शकता, की विच सीझन इज धीस? ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा प्रश्न तुम्ही विचारू शकता, व्हॉट आर दे कॅरिंग? व्हॉट आर दे कॅरिंग? त्यांच्यासोबत काहीतरी आहेत ना, तर ते बघून तुम्ही प्रश्न विचारू शकता, व्हॉट आर दे कॅरिंग? तर एरिया सिच्युएटेड. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न या दृश्याला बघून विचारता येईल, की हॅव यू एव्हर व्हिजिटेड सच अ माउंटन? हॅव यू एव्हर व्हिजिटेड सच अ माउंटन? म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या माउंटनला कधी भेट दिली आहे का? त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला विचारता येईल, हाऊ आर द ट्रेकर्स ड्रेस्ड? हाऊ आर द ट्रेकर्स ड्रेस्ड? म्हणजे ट्रेकर्स कोणते कपडे घातले आहे? त्यानंतर एक शेवटचा प्रश्न अजून तुम्ही विचारू शकता या दृश्याला बघून, व्हॉट आर द माउंटन्स कवर्ड विथ? हे जे माउंटन दिसत आहे आपल्याला, तर त्याला पाहून आपण प्रश्न विचारू शकतो, की व्हॉट आर द माउंटन्स कवर्ड विथ? तर अशा पद्धतीने या दृश्याला बघून प्रश्न आपल्याला विचारता येईल. ठीक आहे ना, त
तर प्रिय विद्यार्थ्यांनो आता बघूया आपण स्टॉपिंग बाउट स्वान स्नोवी विनिंग या कवितेचे काही मध्यवर्ती कल्पना. ही कविता रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी लिहिलेली आहे. दिस पोएम इज रिटन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट. द पोएम इज अबाउट एन एक्सपीरियन्स ऑफ पोएट्स लाइफ. व्हेन ही वॉज पासिंग बाय लवली वुड्स ऑन अ स्नोवी इव्हिनिंग ही वॉन्टेड टू स्टॉप देअर अँड एन्जॉय द ब्युटी ऑफ द प्लेस, बट ही हॅड टू कीप ट्रॅव्हलिंग टू रीच हिज डेस्टिनेशन. द जर्नी बाय वुड्स इज अ सिम्बॉलिक ऑफ द पोएट्स लाइफ. द पोएट टेल्स अस टू डू मेनी ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज टू परफॉर्म बिफोर अवर डेथ. तर अशा पद्धतीनं कवीनं या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. का हिमाच्छादित संध्याकाळी आपला अनुभव कवीने या कवितेमध्ये व्यक्त केलेला आहे. एका संध्याकाळी मानवी वस्तीपासून दूर गोठवलेल्या तळ्याच्या शेजारी असलेल्या सुंदर गडद आणि घनदाट अशा जंगलातून जात असताना या जंगलाचा मालक कोण आहे हे कवीला माहीत असते. जंगलाच्या मालकाच्या दृष्टीस पडेपर्यंत या सुंदर ठिकाणी जंगलाचा आस्वाद घेण्यासाठी विश्रांती घेता येईल असा कवी विचार करतो. कवी जेव्हा तेथे वस्ती करतो तर तेव्हा आपला मालक या काळोख्या ठिकाणी जंगलाच्या मध्यभागी कोणतेही शेतघर नसताना का थांबला आहे हे घोड्याला आश्चर्य वाटते. आपली मान हलवून गळ्यात बांधलेली घंटा वाजवून तो आपल्या मालकाला तिथून निघण्याचे सूचित करतो. त्या घनदाट जंगलामध्ये अतिशय शांतता आहे. केवळ हळूवार वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि पडणारे हिम याचा आवाज फक्त ऐकू येतो. कवीने वर्णन केल्याप्रमाणे हे जंगल अतिशय गळत आणि घनदाट आहे. कवीने इथं सांगितले आहे की त्या ठिकाणी फार वेळ थांबून चालणार नाही, कारण की विश्रांती घेण्यापूर्वी त्याला अनेक मैल वाटचाल करायची आहे. जंगलातील प्रवास कवीच्या आयुष्याला प्रतीकात्मक असा आहे. आयुष्यामधून वाटचाल करत असताना त्याला विश्राम लोभस क्षणाची आठवण बरोबर घेऊन अनेक अखेरच्या विश्रांतीची वेळ येईपर्यंत आपल्याला आयुष्याची वाटचाल करायची आहे असं कवी आपल्याला इथं सांगत आहे. तर चला विद्यार्थी मित्र हो, आता आपण या कवितेचं वाचन करून घेऊया. हूज वुड्स दिस आर आय थिंक आय नो, हिज हाऊस इज इन द व्हिलेज, दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर. बिटवीन द वुड्स अँड फ्रॉझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड अँड डॉनी फ्लेक. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप and miles to go before I sleep, and miles to go before I sleep. Robert Frost. Good morning, my dear student. Good morning, sir. How are you? I am fine, sir. And how are you? I am also very fine. Today we are going to learn the poem Stopping by Woods on a Snowy Evening. The poem is written by Robert Frost. In the previous period, we have studied the questions given in warming up chit chat. Today, I am going to teach you the explanation, that means a Marathi translation, as well as the questions, some other activities which are the most important from the examination point of view. Are you ready? Yes, sir. Let's get started now. Now there are some new words in this poem Stopping by Woods on a Snowy Evening. There are some words. Before explanation of this poem, I would like to explain some new words, that is woods, queer, frozen, lake, shake, sweep, drony flag, lovely, dark, deep, promise, and last keep. In this way there are some new words
I have given the idea about all these words. Let's see the explanation of this poem, okay? To explain this poem line by line, okay? I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. Some words are new. For example, woods means forest, jungle. Then queer means strange, vichitra. Then in the first stanza, I am telling you whose woods these are. हे अरण्य हे वन हे फॉरेस्ट कोणाचे आहे हे जंगल कोणाचे आहे कवी म्हणत आहे आय थिंक आय नो मला माहित आहे की हे कोणाचे आहे हे मला माहित आहे हिज हाऊस इज इन द विलेज आणि त्याचं घर कुठं आहे गावात आहे त्याचे घर गावात आहे ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर तो मला पाहत नाही ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर मी इथं थांबलेलो आहे हे त्याला माहित नाही त्याला माहित नाही की मी इथं थांबलेलो आहे टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो म्हणजे बर्फाने भरलेले हे त्याचे जंगल त्याचे वन टू वॉच हिज वुड्स त्याचे हे जंगल मी पाहत आहोत हे त्याला माहित अशा पद्धतीनं या पहिल्या स्टँडा मध्ये कवी सांगत आहे माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्लिअर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर बिटवीन द वुड्स अँड फ्रॉझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर तर कवी या पर्यायामध्ये काय सांगत आहे की माय लिटल हॉर्स माझा लहानसा हा घोडा मस्ट थिंक इट क्लिअर मी इथं थांबलेलो आहे ही गोष्ट त्याला क्लिअर वाटत असावी क्लिअर मीन्स विचित्र स्ट्रेंज वाटत असावी मी इथं थांबलेलो आहे ही गोष्ट त्या घोड्याला विचित्र वाटत असावी टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस इयर नियर आणि त्याला विचित्र का वाटत असावी बिकॉज टू स्टॉप हिअर विदाउट फार्म हाऊस नियर या ठिकाणी अवतीभोवती कुठेही फार्म हाऊस नाही आणि अशा निर्जन ठिकाणी का बरं थांबलो आहे आपण याच्या त्या घोड्याला नवल वाटत असावा विचित्र वाटत असावा प्युअर वाटत असावं स्ट्रेंज वाटत असावं असं म्हणत आहे पुढे म्हणत आहे बिटवीन द वुड्स अँड फ्रॉझन लेक म्हणजे या जंगलाच्या आणि फ्रॉझन लेक म्हणजे काय गाजलेले तलाव गोठलेले लेक मीन्स तलाव या गोठलेल्या तलावाच्या आणि जंगलाच्या मध्ये आपण का बरं थांबलेलो असावं आणि द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर आणि वर्षाच्या या सगळ्या डार्क अशा इव्हिनिंग मध्ये अशा वेळी अशा समय आपण काय इथं थांबलो असावं याच त्या घोड्याला नवल वाटत असावा ही गोष्ट घोड्याला विचित्र वाटत असावी असं कवी सांगत आहे तर ना हिअर आफ्टर लेट्स सी द थर्ड स्टँडा ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक आणि ही म्हणजे तो गिव्ज हिज हार्नेस बेल हार्नेस बेलचं इथं मिनिंग दिलेलं आहे बेल्स टाईड इन द नेक ऑफ द हॉर्स टू कंट्रोल इट तर घोड्याला कंट्रोल करण्यासाठी जे इथं घंटा बांधली जाते त्याला हार्नेस बेल असं म्हटलं आहे तर घोडा काय करतोय आपल्या गळ्यातील ती घंटा शेक करतोय मूव्ह करत आहे शेक मीन्स हलवणे मूव्ह करणे तर तो आपल्या गळ्यातील ती बेल शेक करत आहे हलवत आहे आणि कशासाठी हलवत आहे टू आस्क इफ देर इज सम मिस्टेक म्हणजे आपल्या हातून काहीतरी चूक झाली आहे आपल्या हातून काहीतरी मिस्टेक झाली आहे की काय हे विचारण्यासाठी तो आपल्या गळ्यातील हार्नेस बेल वाजवत आहे तो आपल्या गळ्यातील हार्नेस बेल का वाजवत आहे विचारण्याकरिता की माझ्याकडून काही चूक तर नाही झाली आपल्याकडून काही चूक तर नाही झाली हे विचारण्यासाठी घोडा आपल्या गळ्यातील काय वाजवत आहे हार्नेस बेल वाजवत आहे पुढे द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ इझी विंड्स अँड ड्रॉनी फिट आणि अशा ठिकाणी पूर्ण शांतता आहे फक्त तिथं आवाज कशाचा आहे द ओनली अदर साऊंड म्हणजे फक्त दुसरा साऊंड तिथं काय आहे द स्वीप्स ऑफ इझी विंड म्हणजे वारा जो वाहतो आहे तर त्याचा फक्त तिथं आवाज ऐकू येतो आहे आणि दुसरा आवाज कशाचा ऐकू येतो आहे ड्रॉनी फिट म्हणजे तिथं जो बर्फ पडतो आहे तर त्या पडणाऱ्या बर्फाचा आवाज येतो आहे आणि दुसरं की
त्या घोड त्या तिथे वाऱ्याचा वाऱ्याचा वाहनाचा आवाज ऐकू येतात. तर या दोन आवाजाशिवाय दुसरं तिसरा आवाज तिथे ऐकायला येत नाही. तर प्रश्न तयार होतो की व्हॉट साऊंड्स वी कॅन लिसन देअर, कोणकोणते आवाज तिथे आपल्याला ऐकता येईल. तर साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड रनिंग ट्रेन. साऊंड द स्वीप ऑफ इझी विंड अँड रनिंग ट्रेन इन दिस वे. किंवा असाही प्रश्न तयार होऊ शकते, कवीने तिथे कोणकोणते आवाज येताना पाहिले. तर स्वीप विंड्स अँड रनिंग ट्रेन, वाऱ्याचा आवाज आणि बर्फाचा पडण्याचा आवाज, हे दोनच आवाज तिथे ऐकू जा होते. पुढचा आता स्टँडा आहे. द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. आपण बघतोय द वुड्स आर लवली डार्क अँड डीप बट आय मोव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. इन दिस पोएम या शेवटच्या कडव्यामध्ये कवी सांगत आहे वुड्स हे कसे आहे, लवली आहे म्हणजे सुंदर आहे, डार्क म्हणजे गडद आहे आणि डीप म्हणजे घनदाट आहे. तर अशा सुंदर गडद आणि घनदाट या अरण्यामध्ये या जंगलामध्ये आय हॅव प्रॉमिस टू कीप हे फार सुंदर दृश्य आहे आणि अशा सुंदर दृश्यामध्ये इथं काही वेळ थांबावं आणि एन्जॉय करायचं असं कवी सांगत आहे. परंतु सोबतच तो काय म्हणत आहे, बट आय हॅव टू प्रॉमिस टू कीप, परंतु मला माझ्या जबाबदाऱ्या मला माझ्या ड्युटीज मला पूर्ण करायचं आहे. आय हॅव टू परफॉर्म माय ड्युटीज अँड माय रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट इट विल नॉट बी फेअर टू स्टे हिअर फॉर अ लॉंग टाइम. फार दिवशीपर्यंत इथं थांबणे मला काही योग्य होणार नाही, कारण की टू माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, कारण की मला अनेक माइल झोपण्याच्या पूर्वी जायचं आहे, झोपण्याच्या पूर्वी अनेक माइल मला पुढे जायचं आहे. अशा पद्धतीनं कवी इथं आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये सांगत आहे. तर या ओळीमध्ये आपण म्हणू शकतो द जर्नी बाय वुड्स इज अ सिम्बॉलिक ऑफ द पोएट्स लाईफ. कवीने जरी या जंगलामध्ये जाण्याचा प्रवास सांगितला असेल, परंतु हा सिम्बॉलिक आहे, हा प्रतिकात्मक आहे. मनुष्याचे जसं आयुष्य असते की त्याला ज्या आपल्या ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पूर्ण करायचे असतात तर त्या पूर्ण करून घ्यायला पाहिजे किंवा मरण्याच्या आधी. जसं आपण एखाद्या सुंदर ठिकाणी थांबतो पण थांबूनच काही होत नाही. रवींद्रनाथ टागोर यांनी एका ठिकाणी म्हटलंय रेस्ट इफ यू मस्ट बट डोंट यू क्विट, म्हणजे तुम्हाला गरज असेल तर तुम्ही निश्चितच थांबा परंतु थांबूनच तुम्ही राहू नका. तसंच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक आपली कर्तव्य पार पाडायची आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी थांबून चालणार नाही. तर थोडं वेळ आपण थांबू शकतो, एन्जॉय घेऊ शकतो, परंतु आपण थांबूनच राहू शकत नाही. तर इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पोएम.